हॅलो फ्रेंड्स, परत आलोत आपण घारापुरी स्पॉटला. आज बघा इथे अँग्लरची जत्रा भरली. आता दाखवतो बघा अँग्लर किती आहेत. वरती बघा, तिकडे आहेत, त्या साईडला पण आहेत. इथे एक आहे, हा सांगतो का? हा सांग कशाला. गव्हाण गव्हाणची अँग्लर आला आहे. हा सांग विनय पाटील. मस्त सेटअप बघा, डी वेव कट्टाना आपला मेन भाई आहे. त्यांनी काम काढलंय सूरज, मस्त ताम काढली. दाखवतो नंतर उचलो. बघू शकता आपल्या मित्राला परत एकदा कॅच लागली सूरजला. ग्रुपर लागलाय, खतरनाक ग्रुपर काढलाय. आपण खाली मस्त सूरजने ग्रुपर काढलाय. दणका ग्रुपर आज लक चांगला आहे. खूप दिवसातून मच्छी नव्हती. एक ताम काढली, ग्रुपवर काढलाय. अँग्लर आलं. किरण गव्हाणवरून आलाय. ओके, म्हणजे किरण आलाय. बघा कसली कास्ट मारतय. रबसेट कास्ट करत मस्त लांब गेला. एकदम मोस्टली या साईडला ताम लागते आणि त्या साईडला ग्रुपवर लागतं. मिस मिस आली काय? नाही. हाय फ्रेंड्स, माझा पण चॅनल आहे परवेज द सोल्जर. फिशिंग रिलेटेड आपण व्हिडिओ बनवतो. तर दादाशी आज भेटलो, खूप मजा आली. खूप चांगले म्हणजे आयडिया टिप्स वगैरे सांगितले दादाने की कोणत्या साईडला मासा वगैरे लागतो किंवा काय. खूप चांगली गाईड केली, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला व्हिजिट करा. आणि जमलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. दादाचं चॅनल बघितलं मी, फक्त भेट पहिल्यांदा झाली. कॅच लागली भाईला, आपल्या गव्हाणच्या मित्राला कॅच लागली. मस्त व्हाईट शॅडो त्याला. मस्त ग्रुपर लागलाय. राग पिरवाची वागव नको असलो. वरती 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 होत पटून गेलं. अगं आपल्या गव्हाणच्या मित्राला आहेत राग. गव्हाणच्या मित्राला आपल्या कॅच लागली. मस्त ग्रुपर लागलाय व्हाईट शॅड वर. मोठा टोलका लागले, 5-1 किलोचा आहे. आणि तू लागली हेसल लागली. मशीन आहे, हेसल आहे. मोठा टोलका बघा किती मोठा आहे. हत्ते टोलकेचा दिसते आपला त्याच्यासमोर. आज तू सक्सेस आहे. रत्न झालं. बेट पेशन बघत 3 बेट टाकल्यात. दोन स्पिनिंग करतात. तर बेट तिकडे आहे. फ्रेंड्स, आपण आलो एलिफंटा केव्सला. तर आपला खास मित्र आलाय आपल्याला भेटायला. बघू शकता अँग्लर सनी पवार, त्याचं चॅनल आहे आपल्या ऑस्प्री फिशिंग अँग्लर. तर तुम्हाला मुंबईची फिशिंग बघायची असेल, मुंबई स्पेशल, तर भाईच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल आहे आपला ऑस्प्री फिशिंग अँग्लर. चला आता आपण जाऊ.
हाय हाय हाय
एक्सपीरियंस कमी है ना, एक सेट नहीं गेला तो आपल्या गाडी आपण पकडलं तो जागेवर बसला ना पण दोरच नाही लागू शकत कट करायचं डायरेक्ट आहे ना रॉड वरती वरच बघतोय ना डायरेक्ट फसला पाहिजे हलाल म्हणतो दंड झाला तयार झाला ना कॉम्पिटिशन आपले ग्रुपचे आपण घेतो तिथे ग्रुपवर लागलेला आहे भेटला चांगला आहे असं पण लागतं फक्त टाइम द्यायला पाहिजे लागला.